अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नामांकित व्यापारी धर्मेंद्र भुरत यांच्या मालकीच्या विजय फायबर्स या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या आवारात अवैधरित्या गुटख्याची तस्करी करणाऱ्या ट्रकमधून पोलिसांनी छापा मारून 23 लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे। जप्त करण्यात आलेल्या या गुटख्याचा माल संकेत संचेती या गुटखा किंग व्यापाराचा असल्याचे उघड झाले आहे। जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे। अन्न सुरक्षा अधिकारी आपल्यासोबत आहेत आणि काल झालेल्या कारवाईच्या संदर्भावर त्यांनी आता या ठिकाणी फिर्याद दाखल केलेली आहे आणि त्या संदर्भातली माहिती आपल्याला ते देतील। अनिल गुजर, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न आणि औषध प्रशासन, जळगाव। दिनांक 13/1/2019 रोजी LCBचे पोलीस निरीक्षक श्री रोहन साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार मी गारखेडा शिवारामध्ये जे जिनिंग मिल आहे, फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीमध्ये आम्ही हजर झालो। तिथे LCBचे पोलीस आणि मुख्यालयाचे पोलीस तसेच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस सर्व हजर होते। तिथे आम्ही 2 पिकअप बोलेरो आणि एक महिंद्र ट्रॅक्स आणि एक ट्रक अशा तिन्हीमध्ये माल त्या ट्रकमधून माल त्या पिकअप व्हॅनमध्ये उतरवत होते। त्या ठिकाणी आम्ही पंचनामा केला आणि त्याचा जो मालक आहे पानमसाला विवन तंबाखू राकेश शिराल संचेती ते याच्या समक्ष आम्ही ते मालाचा पंचनामा केला आणि ते तिन्ही गाड्या पोलीस स्टेशनमध्ये आणल्या। आता 14 तारखेला मी सर्व माल माझ्या ताब्यात घेऊन मी अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात नेत आहो आणि जे काही मिलचे मालक त्यात जे हजर व्यक्ती जबाबदार व्यक्ती एक राकेश हिरालाल संचेती, मनोज छाचेड आणि बोलेरो पिकअपचे मालक आणि ड्रायव्हर, तसं ट्रकचे मालक ड्रायव्हर आणि दुसऱ्या महेंद्र ट्रॅकचे ड्रायव्हर यांच्यावर मी आज दिनांक 14/1 रोजी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केलेली आहे। त्याप्रमाणे आता IPC प्रमाणे कारवाई होईल आणि नंतर अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत या सर्व आरोपीवर कारवाई घेण्यात येईल। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।